हॅलो फ्रेंड्स, मी किरण किरण्स किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण डेझर्ट रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बासुंदी व बासुंदी मटका आईस्क्रीम. हे दोन्ही पदार्थ करायला अगदी सोपे आहेत. चला तर मग बासुंदीसाठी लागणारं आपण सर्व साहित्य पाहूयात. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, क्रश केलेले काजू घेतलेले आहेत, क्रश केलेले बदाम, क्रश केलेले पिस्ता, केसर, 1 टेबलस्पून वेलची पूड, ड्राईड रोज पेटल्स व 1 बाउल साखर. सर्वप्रथम मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्या कढईमध्ये दूध ऍड करायचं आहे. इथे 1 लिटर दूध मी ऍड केलेलं आहे. आता आपल्याला लो फ्लेमवरती छान अशी उकळी आणून द्यायची आहे दुधाला. तुम्ही पाहू शकता दूध उकळलेलं आहे व दुधावर छान अशी साय देखील आलेली आहे, पण आपल्याला आणखीन हे दूध उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे पुन्हा आपण हे दूध थोडं उकळून घेऊयात. थोडंसं आटून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध. तुम्ही पाहू शकता दूध छान उकळलेलं आहे व थोडं आटलेलं देखील आहे. आता ह्यामध्ये आपण 1 बाउल साखर ॲड करूयात. मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण क्रश केलेले काजू ऍड करूयात. क्रश केलेले बदाम, हाफ टेबल स्पून वेलची पूड, पिस्ता, थोडंसं केसर. थोडेसे रोज पेटल्स ऍड करूयात, ड्राईड रोज पेटल्स. आपण हे सर्व काही मिक्स करून घेऊयात. आता आपण हे लो फ्लेमवरती 10 मिनिटं पुन्हा एकदा उकळी आणून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला ही बासुंदी पहिली सर्व्ह करून दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. मी गरम गरम छान खाऊ शकता, म्हणजेच पिऊ शकता. आता आपण मटका बासुंदी करायला घेऊयात. इथे मी 2 मटके घेतलेले आहेत, त्यामध्ये तयार झालेली बासुंदी भरलेली आहे आणि त्यांना छान असे नट्सनी गार्निश केलेलं आहे. आता 2 तास यांना मी फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही पाहू शकता 2 तास झालेले आहेत व आपली मटका बासुंदी आईस्क्रीम देखील तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली तर लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला जर नवीन असतील तर अशाच छान छान रेसिपीजसाठी किरण्स किचनला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मटका बासुंदी आईस्क्रीम तयार झालेली आहे. तयार आहे बासुंदी व मटका बासुंदी आईस्क्रीम. थँक्यू.